नमस्कार, मी रूपा चौधरी एसबीटी न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री पोलिसांच्या पदोन्नती आणि बदल्यांमधील भ्रष्टाचारावर पांघरून घालतायत असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. याबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृह सचिवांकडे पुरावे सादर करून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुखांनी संबंधितांचे दूरध्वनी टॅप करून पुरावे गोळा केलेत आणि महासंचालकांमार्फत 25 ऑगस्ट 2020 सरकारला अहवाल देऊनही मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली नाहीये असं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी 26 मार्चला भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला महाराष्ट्रात काँग्रेससह सक्रिय पाठिंबा असल्याचं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलंय. देशात अराजकाची परिस्थिती निर्माण झालेली असताना सरकारला जागा करण्यासाठी शेतकरी संघटनांनी 26 मार्चला भारत बंदची हाक दिली असून काँग्रेसनं त्याला सक्रिय पाठिंबा देण्याचं ठरवलंय. हा पाठिंबा देत काँग्रेस पक्षाच्या वतीनं 26 मार्च रोजी सकाळी 11 ते 4 या वेळेत राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका मुख्यालय उपोषण करण्यात येणार आहे. परमवीर सिंग यांनी गृहमंत्र्यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय. त्यांनी आधी मुंबईच्या उच्च न्यायालयात जावं असे आदेश देण्यात आले. परमवीर सिंग हे आधी मुंबई हायकोर्टात का गेले नाहीत असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने यावेळी केलाय. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या भ्रष्ट वर्तणुकीची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी अशी याचिका माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि आर सुभाष रेड्डी यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली. कल्याणमध्ये 17 वर्षीय तरुणीला तिचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर आरोपीचं नाव ऋतिक मांझी असून पीडित तरुणी नातेवाईकांना जेवणाचा डबा देऊन दुपारच्या सुमारास घरच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना त्याच सुमारास कल्याण पश्चिम भागातील एका चौकात आरोपीनं तिला गाठून तिचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित तरुणी घाबरली होती. याचाच फायदा घेत पुन्हा धमकी देऊन आरोपी तिच्याच दुचाकीवर बसून तिला कल्याण पश्चिम भागातील एका उंच गृहसंकुलातील 11व्या मजल्यावर असलेल्या एका बंद खोलीत घेऊन गेला. तिथे आरडाओरडा करशील तर मारहाण करण्याची धमकी दिली. त्यानंतर इच्छेविरुद्ध तिच्यावर बलात्कार करून घटनास्थळावरून पसार झाला. मुंबई एनसीबीने वांद्र्यात छापा टाकत 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून 2.5 लाख रुपये आणि ड्रग्ज जप्त करण्यात आले. एनसीबीची टीम रात्री उशिरा त्याच्या राहत्या घरी पोहोचली. या आरोपीचं नाव अयान सिन्हा असं आहे. या तरुणाने आपल्या घरामध्ये 2 कुत्रे पाळलेले होते. एनसीबीची टीम घरात जाताच हे कुत्रे त्यांच्या अंगावर धावून येऊ लागले. मात्र एनसीबीने आपली कारवाई सुरू ठेवली. आरोपीचा मोबाईल फोन, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक गॅजेट आणि ड्रग्ज मोजण्याची मशीन जप्त करण्यात आली आहे. हा तरुण ड्रग्ज विकण्यासाठी फेसबुक अकाउंटचा वापर करत होता तर ऑनलाईन पद्धतीनं पेमेंट केलं जायचं. अटक करण्यात आल्यानंतर अयान सिन्हानं चौकशीदरम्यान अनेक कलाकारांची नावं घेतली आहेत. मुंबई पोलिसांनी सापळा रचून 35 वर्षीय नायजेरियन इसमाला अटक केली आहे. त्याच्याकडून 500 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आलंय. सदर आरोपी हा कोकेनची खरेदी विक्री करत असून त्याची एक मोठी टोळी असण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करीत त्याचा सहभाग असण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली. मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाचं आणि एकंदरीत सर्वांचंच धाबदण आणलंय. काही दिवसांपूर्वीच आमिर खाननं एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेचा गौरव सोहळा पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांसह अनेक राज्यांचे मान्यवर मंत्री उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर दुसऱ्याच दिवशी आमिर कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे आता कोरोना काळात सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांपर्यंत हा कोरोना अगदी जवळ पोहोचलाय. परिणामी ही चिंतेची बाब असून आता काही दिवसांपूर्वी राज्यातील नागरिकांशी संवाद साधत असताना दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री पुन्हा एकदा ऑनलाईन स्वरूपाच्याच कार्यपद्धतीला प्राधान्य देत कोरोनापासून दूर राहतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अधिक माहितीसाठी आमच्या संकेतस्थळावर भेट द्या. तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. स्क्रीनवर दिसणारा QR कोड स्कॅन करून SBT न्यूज ॲप डाउनलोड करा आणि मिळवा आपल्या परिसरातील घडामोडींची पूर्ण माहिती एका क्लिकवर.